No. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता असे सन्माननीय डॉक्टर उद्धवराजजी गाडेकर दादा यांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे आणि आता काही क्षणामध्येच त्यांच्या कीर्तनाला सुरुवात होते आहे. आताच आमचे बन दादा आहेत. आता नवीन पद्धतीमध्ये आपण फेसबुकवर पोस्ट टाकत असतो. दादांना मी निश्चित सांगू इच्छितो की तुमच्या कार्यक्रमाविषयी दादांनी पोस्ट टाकली होती की आज समाधी मंदिरावर दादांचा कार्यक्रम आहे. सांगून मला आनंद होतो की 935 लाईक फक्त अमरावतीमधून आले आहेत. 935 लाईक फक्त अमरावतीमधून आलेले आहेत आणि बऱ्याच जणांच्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत की आम्ही निश्चित या कार्यक्रमाला हजर राहू कारण हा दादांचं कीर्तन म्हणजे दुर्मिळ एक असतो आणि गुरुदेव समंडळाची तोफ ज्या व्यक्तिमत्वाला म्हटलं जातं ते आदरणीय उद्धवराजे गाडेकर दादा यांचं कीर्तन म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच आहे. तेव्हा आजच्या या कीर्तनाला आपण सर्व उपस्थित आहात, आपलं हार्दिक स्वागत करतो आणि श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिराच्या वतीनं सन्माननीय बापूसाहेब देशमुख यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी गाडेकर दादांचं स्वागत करावं. Yeah.
परमात्माची अदृश्य शक्ती विश्व माऊली संत ज्ञानेश्वर महाराज
वेदांना लोक भाषेत आणणार आहे. अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु जगन्मान्य देहूकर तुकाराम महाराज सिनेमातले तमाशातले गचाळ गाणी बंद करून भजना कीर्तनाच्या माध्यमातून माणसातली मानवता जागृत करणारे विचारत्न संत नामदेव महाराज, तू हलक्या जातीचा मी भारी जातीचा, तू झोपडपट्टीत राहणारा मी अपार्टमेंट मध्ये नारा, तू गावातल्या नाल्या साफ करणारा मी मंदिरात फुलं वाहणारा, तुम्ही लहान आम्ही मोठे, तुम्ही हलके आम्ही भारी, या हलकटपणाला सुरुंग लावणारे बैठणकर संत एकनाथ महाराज, विदर्भ केसरी वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रमंत्री तुकडोजी महाराज, आणि आज परमपूज्य संत सद्गुरु गाडगे बाबांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्तानं या समाधीच्या पवित्र सानिध्यात या कीर्तनाच्या प्रस्तुत सेवेकरता उपस्थित असलेले सर्व साधू संत भक्तिमती माता भगिनी युवक तरुण बाल गोपाल मित्र, बाहेरगावून आलेली सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी कार्यकर्ता मंडळी, माझी भजन मंडळी, आणि विशेष गाडगे बाबांची तपश्चर्या ज्यांनी जो पाठीशी उभी राहून आपल्याला हा एवढा मोठा सोहळा आज इतके वर्ष जाऊन नाही दाखवता, त्यांच्या कृपेस पात्र ठरलेले माझे जन्मजन्मीचे सोबती परम आदरणीय आत्मप्रिय श्री बापूसाहेब देशमुख सुपुत्र सागर दादा, मुंबईला गेलो होतो मी धर्मशाळेत दादरला, ती प्रशांत दादा इथे आले जयगुरु म्हणा सर्वांना, सर्वांना भेटले प्रशांत दादा देशमुख बापूसाहेब, मुंबईच्या लोकांच्या तोंडावर वेगळीच मस्ती असते पण ही संत कृपेची मस्ती आहे, कधी जा इतक्या हजारो लोकांचा ताप सांभाळत असताना चेहऱ्यावर संतांच्या वृत्तीचं लिहिलं आहे, हे कृपेशिवाय होऊ शकत नाही, हे कृपेशिवाय होऊ शकते मी स्वतः अनुभवलेलं आहे, हे सगळं जे आहे ते बाबांची कृपा आहे, तुम्ही निमित्ताचा धनी केला असे प्राणी असो. काकोटवरून अशोकरावजी मुणगावकर दादा आले आहेत, इथे बसले आहेत, निरंजनजी गाठेकर दादा खाली बसल्यात, मला पुष्कळ लोकांची नाव घ्यावं वाटतात पण रात येईल बापूसाहेब त्यांच्या, रेडे महाराज आहेत या ठिकाणी, हजर गुरुजी हजर, हे पिस्तुलात दबल्यावाले पेटीवाले भजनावाले, आपल्यातही कितीतरी जनक बसलेले आहेत, करोडोची संपत्तीचे मालक या मंडपात आहेत, स्पंजच्या गादीवर बसणारे निशीत बसणारे, पण गाडगे बाबाच्या दरबारात हे सगळं भुलून गेले याच्यापेक्षा संत कृपा कोणती असू शकते, हे शिकवण्याकरता आपल्यातली उणीव भरून काढण्याकरता तुकडोजी बाबाच्या ग्रामगीतेतली मूवी घेतली, पुणे दिसे ते काय केलं गाडगे बाबांनी आयुष्यभर उने दिशे ते ईश्वरीय काम मानव जन्मात जे अपूर्ण दिसलं ते पूर्ण करण्याकरता हे आले होते, आणि हे सगळं करून केल्याचा स्पर्शची नशे अंतरी चमत्कारी संत ऐसे. उद्या कधी सरकारले कायदा काढू द्या की ज्याले साधू होऊन फिरायचं असेल त्याले गाडगे बाबाच्या वेशात राहायला लागेल, साधू तुम्हाला भेटणारच नाही, कोण खाली रटवा ठिकायचा सत्रा कोण काय, अरे जो संत होते संत की डिंडी पिटाचे है नाही, गाडगे बाबा सारखा संत झाला नाही नाहीन होणे नाही. तुकडोजी महाराजांना ज्या वेळेला बातमी समजली भुसावळच्या रेल्वे स्टेशनावर की बाबा गेले, त्याच क्षणी संतांजली लिहिली, सुनो खबर की संत गाडगे बाबा हमको छोड़ गए, धड़क भरी छाती में हमको खबर दी म्हणजे डोळ्याचं पापन लागते त्याला पण म्हणतात, घड्याळचा काटा नाही लागत त्याच्या, घड्याळाचा कमीत कमी टाइम म्हणजे सेकंद, पण म्हणजे सेकंदाचा एक कितवा शंभरावा भाग, तितक्या पर्यंतही म्हणतात आम्ही गाडगे बाबाला विसरू शकत नाही. तुकडोजी महाराजांचं भजन आहे, आपण जे ऐकणारे लोक आहे ना हे तमाशातली गर्दी नाही आहे, हे सगळे दर्दी लोक आहेत, तुमच्या प्रत्येकात गाडगे बाबाचा करंट लागलेला आहे, की आता एक सव्वा घंट्यात आपल्याला कोण्या रस्त्याने नेतो
पण कोणी मुक्कामावर संवादाला गाड्या उभ्या करतो ते पाहिजे खेळ करून वेळ घालण्याकरता भगव्या डोकेवाल्याची येणार नाही. कीर्तनाच्या प्रस्तुत खेळकरता घेतलेलं भजन नाही, अभंग नाही, मूवी एक रामगीतीतली उद्या दिसे ते भजन मंडळी तयार आहे. काल मी झोपड्याला होतो जळगाव जिल्ह्यात, रात्रभर प्रवास झाला. उद्या मी धारणीच्या जंगलात आहोत चिखलदऱ्याकडे. रोज गाव बदलते पण श्वास बंद होईपर्यंत आवाज आहे. त्यांचं काम करायचं आहे. यांचं काम म्हणजे देशाचं काम, यांचं काम म्हणजे संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम. गाडगे बाबांनी भारतीय संस्कृतीचे जंक्शन होते. गाडगे बाबा काय होते? भारतीय संस्कृतीचं जंक्शन. गाडगे बाबांनी जे आयुष्यभर काम केलं तेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं. म्हणून ग्रामगीतेतली मूवी गाडगे बाबाच्या जीवनावर आहे. उदय दिसे ते मनुष्य जन्म दुर्लभ, पुन्हा पुन्हा भेटत नाही. मग भेटला तो कशा करता, काय करायचं आहे, काय करून मरायचं आहे याची उत्तर देण्याकरता हे लोक आले होते. बाकी दुसरं काहीच कारण नव्हतं. उन्हे दिशेचे जगाचा तोल, परंतु केल्याचा स्पर्शेची नशी अंतरी चमत्कारी संकळेचे. हे सगळं करतात पण कधी नाव पुढे येऊ देत नाही. नाव नाही पुढे येऊ देत. आता सगळं जग नावासाठी मरून राहिलं. गाडगे बाबा नेहमी स्पष्ट बोलत, नेहमी नेहमी स्पष्ट बोलत. आमच्या गावाच्या शेजारी एक वेताळ बाबा संस्थान आहे. त्या बाबाचं कीर्तन कुटाशाले झालं. कुटाचा गाव आहे मोठ. मग कधी कोंबडे बकरे कापत, गाडगे बाबांनी ते बंद केले. काही लोकांनी डबल केले तर बाबाचं कीर्तन देवरी फाट्यावर ठेवलं. आणि कधी बाबानं अभंग घेतला होता. कोणता? सहज बोलत, सहज बोलत. असा कसा तुमचा देव, भाषा निरासाठी संगीताचा आधार नाही. असा कसा तुमचा देव येतो बकऱ्याचा जीव. वेद शास्त्र पुराणाचा संबंध याच्यात नाही, पण या गाडगे बाबाच्या वाणी पुढे वेद शास्त्र पुराणानं फुगड्या घ्याव. वेद शास्त्र पुराणानं म्हणजे मानवतेचं परिवर्तन आहे. कोंबडे बकरे कापणं हे परंपरा होती एका काळात, पण बाबांनी त्याच्यात परिवर्तन करून दिलं. पण तुकडोजी महाराज ग्रामगीतेत रितसर लिहिलं, माध्यमांसहार करती कोणी, विकार बुद्धी वाढे मनमनी, भलतेची रोग जाती लागोनी, सांसर्गिक आधी. बाबांनी ठोक सांगितलं, असा कसा तुमचा देऊन घेतो बकऱ्याचा. पण बकरा तुम्ही खाल्ला तर त्याच्यापासून काय रोगराई निर्माण होतात, तुमचे संस्कार कसे बदलतात, त्याच्यामुळे हे सगळं झालं. पण आता 100% त्यांच्या विचाराची गरज आहे, फक्त यांच्या विचाराची गरज आहे, बाकी नाही. सगळ्या पोथ्या झाकून ठेवल्या चालतील, ग्रामगीतेची गाडगे बाबाच्या विचाराची गरज आहे. कशी? बाकीच्या पोथे देव दाखवायचा प्रयत्न झाला, काय झालं? पण त्याची भक्ती शिकवल्या गेली. चांगलंच झालं, हसम करू नका, नाही तर म्हणजे भगवत टुकवल्यानं टीका केली. ग्रामगीता सोडून जगात जेवढे ग्रंथ झाले त्या सगळ्या ग्रंथात देव दाखवायचा प्रयत्न झाला आणि त्याची भक्ती शिकवल्या गेली. चांगलंच झालं ते ग्रंथ दिसले की आम्ही डोकं टेकू, ती आमची संस्कृती आहे. खराब म्हटलं का? पण ग्रामगीतेत मी मायच्या पोटातून बाहेर पडलो त्या दिवसापासून माझी फ्रेत यात्रा निघायच्या दिवसापर्यंत या मानव समाजात मी जगू कसा ते जगणं या बहादरानं शिकवलं. मानव का धर्म क्या है, चाहता भला सभी का. मोबाईल लागले की फोन राहिला माझा साईट सोडून बोलतायत मी. उद्या पकडू शकता ते आम्हाला. विज्ञान युग आहे, तौन सलाखून. पण आमचं कसं आहे? तुझ्या नावावरी आम्ही करू द्या.
साफसुथरा बापूंना जर गाडगे बाबा भेटले नसते तर कदाचित आपला नंबर जेला ते असू शकला असता. किती लोक दारूच्या दुकानावर भेटून राहिले, काय ढाब्यावर गर्दी कमी आहे म्हणता. आता आम्ही आलो ना वलगाव दर्जापूरच्या तेवढ्या दोन तीन ढाबे होते हटेल. मी माझ्या ड्रायव्हरला म्हणो इथे कोणीच नाही राहिले, यायची हटेल कशी चालत असते. ड्रायव्हर म्हणे इकडून जाता पायचा भागायची हटेल. आपला नंबर त्याच्यात का लागला नाही हे कारण आहे. त्याला हे कारण आहे आपला नंबर जेलात का लागला नाही, आपला नंबर कोर्टात का नाही, आपला नंबर दारूच्या दुकानावर का नाही. संत मिले बडे भागा साधो. तुकाराम महाराजांनी संतांची तुलना चंदनाशी केली. चंदन असते ना, चंदनाच्या सानिध्यात पत्र जरी गेलं तरी त्या कचऱ्याला सुगंध आणून देण्याची ताकद कोणात आहे? चंदनात आहे. तसं आम्ही अल्पज्ञ जीव जरी असलो पण त्यांच्या सानिध्यात जर गेलो तुका म्हणे गुण चंदनाचे पैसे कमी जागी. तुकाराम महाराजचे अभंग येतो की नाही, ते हरिपाठाच्या चालीवरचे नाही घेत काही, गाडगे बाबाच्या चालीवर. कारण गाडगे बाबाने डोळ्यावर कीर्तन केलं, धोलावर कीर्तन केलं, ते काकडावर ती जळ डुम 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 कुटुंब त्याच्यात आले नाही समजत आणि त्याला त्याचं नाही समजा गोटाम. पण ती एका काळात होत ना. अरे ते वेळ वाटणं दिसलंशी पण उस डोंगा परी रसो नोये डोंगा वेळे वापुडे गाईन परी मी तुझा ते भर चांगले चांगले कीर्तनकार इथे बसले आहेत, बरेच लोक आहेत, भागवतकारात काही बसलेले. हे तालीम म्हणजे माई कसरतच आहे रेडे महाराज, माई कसरतच आहे. रेडे महाराजांनी एक कॅलेंडर काढला दाखवायचा, जाताना सगळे जण घेऊन जा नाही तर उद्या नाही. हे कॅलेंडर आहे ना, याच्यात फक्त आपल्याला एक पान असं करावं लागते. तुम्ही म्हणा ना गाडगे बाबाचा जीवनपट पाहिजे, जीवनपट याच्यात असला वाचला जाते. फोटो तर इतके सुंदर घेतले गाडगे बाबाचे, आपल्या घरी कॅलेंडर येणं म्हणजे अर्धे गाडगे बाबा आले समजा. इथे या ग्राउंडच्या अंदर फालतू माणूस थकूच शकत नाही. हे खंडू चक्का म्हणून एक इथे वनस्पती जे ते आले डॉक्टर, ते मी अनुभवलं फार चांगलं आहे. तेथील हे कॅलेंडर घेऊन जा. आमच्याकडे एक सक्रिय पाठाचं पुस्तक आहे, 1940 साली स्वराज्याच्या अगोदर पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य गाडगे बाबा काष्टन तुकडोजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर, हे चार पाच जण बुटी वकिलाकडे मुक्कामी होते नागपूरला चिटणवीस पुऱ्यात. तुकडोजी महाराजांनी रात्री 11 वाजता उठून रजिस्टरचे 11 कागद लिहिले होते, ते आम्ही छापून आणले. ते पुस्तक आहे 20 रुपयाचं, माझी गाडी इथे बाजून आहे घेऊन जाणार. त्या पुस्तकात नवरा बायकोनं संसाराचे नियम कसे पाळावते आहे, लहान लेकरासमोर घरातल्या प्रमुख माणसानं काय बोलावं काय बोलू नये त्याची अक्कल आहे. लहान लेकरासमोर घरातला प्रमुख माणूस जर चुकीचं बोलला ना त्या बालमनाची जिंदगी बर्बाद होऊ शकते, एवढी बारीक माहिती आहे. आणि हे ग्रामगीता जर आपल्या घरी वाचल्या गेली ना सगळी भारतीय संस्कृती आली म्हणून समजा. गाडगे बाबाचं हृदयच आहे ग्रामगीता. गाडगे बाबा हातात खराटा घेऊन गावगाव फिरले. आता मला प्रशांत बापूंनी सांगितलं की आम्ही आग्र्याला फरीदाबाद फिरोजाबाद तिकडे ग्रामसभा, गाडगे बाबा महाराष्ट्रात फिरले. गाडगे बाबाचे उत्तराधिकारी कार्यकर्ते संत की पुरी तपस्या संत के बाण है, जो भक्त उनके है सही व कर सके आबाद है, ते तिकडे झाले. आता अजून कुठे बिहारमध्ये जायचं ठरवलं आहे,
राजस्थान मध्ये जायचं ठरवलंय सज्जन हो, त्यांच्या नावावर हे सगळं चालणार आहे. म्हणून आपण ग्रामगीता वाचल्याशिवाय राहू नका. हाती घेऊन खराटा झाली दिवसा गावं झाडले पण रात्री डोके झाडले. रात्री डोके झाडले पण सरळ बोला, स्पष्ट बोला, लोक हो लोक हो, देव देवळात नाही. भाषा साधी पण ऐकणारा पोलादी हृदयाचा स्वागे अंत्या भंत्याने दशाने. लोक हो देव देवळात नाही, सारे लोक देवळात जाणार आहे. लोक हो देव नदीच्या पाण्यात नाही. लोक हो देव पोथीच्या पारायणात नाही. एक वारकरी राहायला उभा म्हणे गाडगे बाबा मग देव कुठे आहे? आता तुम्ही सांगा, देव देवळात नाही, देव नदीच्या पाण्यात नाही, देव पोथीच्या पानात नाही, मग देव आहे कुठे? गाडगे बाबा म्हणत ते सांगण्यासाठीच तर गाव गाव फिरून राहिलो तो. मग सांगा ना. अरे म्हणे मी नाही, 4,500 अभंगाचा गाथा लिहिला तुकोबार आहे ना. ते म्हणतात देव तुयती येन देव मायती येन, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा. मग गाव गाडगे बाबा सज्जन हृदय कसं ओळखाव? कोणता माणूस सज्जन अशी भगवी टोपी घातली म्हणजे काय सज्जन? नाही नाही. जटोदारी वागवली म्हणजे सज्जन, लंगोट लावली म्हणजे सज्जन, अख्खा भोंगाय फिरते म्हणजे सज्जन. हा हा हे सोंगाय, हे काय आहे? देव आहे कुठे? अरे देव सर्वत्र आहे. मग त्याची अनुभूती घ्यायची असेल तर अरे सोपा गेला. त्याचा अहंकार गेला, त्याचा अभिमान गेला. आणि तू का म्हणे देव पण लोकांच्या हृदयात ते वेद वाणी होऊन गेले. वेद जगाच्या मार्केटमध्ये पहिला ग्रंथ आला वेद, दुसरा आला उपनिषद, चालले ग्रंथ. त्याच्या काळात जशी जशी गरज पडली तसे तसे ग्रंथ आले, भगवद्गीता आली. वेदासारखा ग्रंथ असल्यावर भगवद्गीतेचं काम होतं काय? नाही होतच. त्याच्याशिवाय अर्जुन घडत शकत नव्हता. म्हणून कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला तयार करावं लागलं. परिस्थिती तशी होती. मग वेद गेला, उपनिषद गेला, भगवद्गीता आली गेली, ज्ञानेश्वरी आली. गरज होती काय? हो, कारण ते ज्ञानी यांचे राजे होते ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर. ते गेले. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर आता पुढच्या ग्रंथाचं काही काम होतं काय? नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, त्याची गरज होती. मग का वेद झाला, उपनिषद झाला, भगवद्गीता झाली, ज्ञानेश्वरी झाली, गाथा झाली, आता हा कंदील लावायची काही गरज होती काय तुकडोजी महाराज? अरे पुणे दिशे ते जेवढ्या ग्रंथाईची नावं घेतले त्या सगळ्या ग्रंथाईचा समारोप करण्यासाठी हे आले होते. कारण तेच म्हणतात गीता बोधिली अर्जुनाला. भगवंतानं कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला. ग्राम गीता ही सर्व गावाला राहू नये कोणी मागासला म्हणून बोलला देऊ गाडगे बाबांनी संत पण कधी ओळखून येऊ दिलं? कधीच नाही. तुकडोजी महाराजांची एकच पंगत होती, समकालीनच होते. आता या चालू गुरुदेव मासिकात आमच्या आपल्या हे गुरुकुंज आश्रम संस्था आहे ना, इथून श्री गुरुदेव मासिक निघते, तेही मासिक लावा. त्याच्यात दर महिन्याला चांगले भंड महाराजांचे लेख येतात. आता या महिन्यामध्ये गाडगे बाबाचं आणि तुकडोजी महाराजांचं संभाषण मी पंढरपूरच्या यात्रेत ऐकलं, त्या काळातलं 52 सालचं. की गाडगे बाबा आणि तुकडोजी बाबा संत संमेलनाची चर्चा करत पंढरपुराच्या गोरक्षण मध्ये बसले. एक माणूस आला आणि गाडगे बाबाच्या पायाला लागायला लागला. गाडगे बाबा कार्य कशासाठी आला? म्हणे बाबा आता पुढच्या महिन्यात इलेक्शन आहे पण पुढारी लोकांच्या खूपच वादविवाद चालू आहेत, भानगडी चालू आहे. जसं त्यावेळेसची गोष्ट जशी आजही अनुभवाला येऊन राहिली,
गाडगे बाबा म्हणत, अरे हे जे इलेक्शनात उभं राहिले हरिकतात ना, त्या माझी काय छापे लागले, ताजी बोट आता अनुभवली राहिली. म्हणजे संत अनुभवाचे सागर याच्यात लिहिलं, त्यांना कळतो पुढील व्यवहार. या जीवाचा कैसा होईल उद्धार संतांना विचारा. पाग्राम गीता. गाडगे बाबा म्हणत, अरे हे इलेक्शनात उभं राहिले हरिकतात ना, हे याच्याजवळ जर उभं राहिल्या दिवशी पाचक कर असलं ना, हा निवडून आल्यावर 25 तिथला पाहून घेतो, नाही तर माझा शब्द खोटा. बोलण्यासाठी पण निरा पिस्तूलच होती, निरा पिस्तूल. अधिक पुढे काय म्हणून माहित आहे, म्हणत हे बा यायचा फोटो काढून घे, उभं राहायच्या अगोदर फॉर्म भरताना यायचा फोटो काढून घे, आणि मग यायच्या जाहिरातीचा फोटो काढून घेऊ. 5 वर्ष गेलो, आई मिळ यायचे सुटकिरने साखर कारखाने, पण मुळात निरा नंगळा होता. हे कुठून आलं? सहज बोलले, सहज बोलले, पण सहजाची बोलले आजी उपदे. आता या महिन्याच्या मासिकात ती वाचलं. गाडगे बाबा सहज बोलत. तुकडोजी महाराजांना ग्रामगीता सहज लिहिली म्हणून त्याच्यात एक कवी आहे, वाचता वाट दावी जना समूळ बदलवी जीवनाशी मनी घेता भक्तुता. सहज माणसाच्या जीवनाला कलाटणी देते. महिला मंडळाकरता एक स्पेशल अध्याय महाराज साहेबा, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला कुठली, ऐशी वरलेली मातेची दोरी, शेकडो गुरु शेकडो गुरु साधू बुवा संत एका बाजूले, आणि एक जन्म देणारी माय एका बाजूले. या ग्रामगीतेत महिला मंडळाकरता पेशल एक अध्याय घेतला 20वा. तुम्हाला जगात कोण्या कोठीत महिला मंडळाचा अध्याय दिसणार नाही, कुठेच नाही दिसतात. म्हणजे त्या कोठ्या जा लिहिल्या त्या बाया नसतील काय? म्हणजे ग्रामगीता सोडून कोण्याच पोथीत महिला मंडळावर लिहिलेलं नाही, त्या बाया नसतील कदाचित. नाही तेरा शब्दावलेच होते काय? पुणे दिसे सतावतात तुम्ही मी आपण सगळे घेरले गेलो त्याच्यात, तपासून पाहिजे आपला टिपण होता. किती गोष्टी सतावतात नेहमी? चार. पहिली गोष्ट तुलना. माणसाने सगळ्यात पहिली दुःख देणारी घटना कोणती आहे प्रत्येकाच्या जीवनातली? तुलना. दुसरी ईर्ष्या. तिसरी द्वेष. चौथी महत्वाकांक्षा. आता एवढ्या चार समजावून झाल्यासाठी तर 4 घंटे लागतील, पण कॅम्प्युटरचं युग आहे, पटपट पटपट करू आपण कीर्तन. ते काय आता काय 7 दिवसाचं भागवत आहे का? हे आता मी अभंगही घेतला, भूमी घेतली, तर घाटपुरी ग्रामगीता घेणार आहोत का? तुकाराम महाराजचे अभंगही घेऊन आलो. कामाप्रत घेत मेडिकल तर भल्ल मोठा आहे, मग साऱ्याच कुठल्या खाता काय? तुम्हाला जेवढं दुखते तेवढं घे. पुणे दिसे ते तुकाराम महाराजचा अभंग घेतला तो तुला घेतलाच नाही, म्हणजे काय घाटा पारा नाही का? महिनाभर मुक्कामी हो का? कामापुरतं घ्या, बिमारी बसली टाका बंद करा. याचं नाव गुरुदेव सेवा मंडळ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली, भारताच्या 7 लाख खेड्याचा प्रवास केला, झोपडपट्टीपासून अपार्टमेंट पर्यंत सर्वांच्या दुःख दैन्याची नाडी तपासली, आणि त्यावर अप्रतिम औषध म्हणून ग्रामगीता लिहिली. माणसाला नेहमी सतावणारी पहिली गोष्ट तुलना. आपण पैदल चाललो, एक मागून मारुती कार आली, आपण थोडे रोडवर होतो, त्याला हॉर्न वाजवला म्हणजे आपल्याला साईड मागितली, मुकाट्याला खाली व्हावं की नाही? पण त्याच्या कारीकडे डोळे बटवा रोडवर रुपये, म्हणजे मी अशी कार घेतो, तुझ्याजवळ तर सायकल आहे नाही, वस्तीचं पैदल कार चालला असता. पैदल चालणाऱ्यानं कारशी तुलना करणं म्हणजे दुःखाचा प्रारंभ झाला. पहिली दुःखाची सुरुवात कुठून? तुलना. अरे तो कारण फिरते ते त्याचं कर्म फळाला. तू पैदल फिरताना तू सुखी आहे, फक्त दवाखान्यात जाऊन जे रोगी हातपाय घासून राहिले त्याले पाय किती चांगला वाटील, त्याच्यापेक्षा किती चांगला आहेस तू खरं सांगा. म्हणजे तुला तुलना करायची असेल तर खालच्याशी कर, वरच्याशी करशील ना. दुःख सुरू झालं,
दुःखाची सुरुवात तुलना, दुसरी सुरुवात ईर्ष्या. कोणती? ईर्ष्या. पाहिजा एक का मिनिटाचा दृष्टांत माझ्याकडे भंडोजी दृष्टांत नाहीत बरं, नाही ते आमचे भागवती भवान आहे कथाईवाले जो दृष्टांत सांगतात जगंतरावदा असा होता धर्मराजा तसा होता तो बाप पाहिला काय नखरा करून राहायला खावा. आपलं दुकान तपासलं पहिले काय उंदरेने उकील काढला दहाला गोष्टी करतात हे लोक हे बघायला त्यांना खाल्ला भजा तू होता वाटते बेसन भिजवायले शेतकरी इरीत उड्या टाकून राहिले एंडो सल्फाचा डब्बा सांभळून राहिले आणि राजेच्या काहींना सांगतात गेला घालायला आहे काय. अरे हे माता पुणे दिसे ते परमात्माच्या घरटाकडे मृत्यूच्या दिवशी ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी आम्ही परमात्माच्या आवडीचं असलो पाहिजे की करण्यासाठी काय करावं लागते हे सांगा करता आले होते म्हणून त्यांचा निरोपा काहीतरी कर बाबा काहीतरी कर. कारण हे हा मृत्यू लोक आहे इथे जास्त आपलं काही चालत नाही जास्त चालते काय. प्रत्येकाने कोरोना सहित विचारलं 90 वर्षाच्या म्हाताऱ्या आबाजीपर्यंत जन्मतारीख कोणती आहे पटकन सांगून देते पण मरणाची तारीख सांगता येते का नाही. म्हणून तुकडोजी महाराज आले आणि साईट सोडलेल्या माणसाला इशारा केला. कोणता इशारा? काहीतरी कर बाबा काहीतरी कर नाही तर अचानक समजून देण्याकरता संत आले. नंबर दोन दुःखाचं प्रमुख कारण ईर्ष्या. कोणतं? ईर्ष्या. एक यमराज रस्त्यानं चालले होते. कोण? यमराज. रस्त्यानं चालता चालता तहान लागली. कोण आले? एकाच मिनिटाचा दृष्टांत आहे पण कुंडलिनी जागरण आहे एकदम वेदातला विषय आहे कुंडलिनी. या कीर्तनंतेने नाक दाबान पद्मासन घाला निवडान पिंगडान ससून वेळेवर झोपत जाय वेळेवर जागत जाय झालं का. पण जो उद्योग आहे तो प्रामाणिकपणानं करत जाय हे समजावून सांगण्याकरता आले होते हे गोस्वामी तुलसीदास ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज जनाबाई मुक्ताबाई मीराबाई हे जे संत आहेत हे ज्या ज्या काळात आले त्या त्या काळात त्यांची गरज होती. आजचा जो काळ आहे परिवर्तनवादी नेमकी फक्त गाडगे बाबा तुकडोजी बाबाच्या विचाराची गरज आहे नेमकी. त्या काळाचे संत झाले ते पूजनीय खराब म्हटलं ना पण ते तो काळ बदलला म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलत असतात. शिवाजी महाराज मंजूर. शिवाजी महाराज मंजूर. भवानी माता मंजूर. तलवार नाही बंद. एकदम तलवार भवानी दिसली तू होता वाटते उचलून द्यायला रिकामी असं लबाड म्हणून असतं आम्हाला आवडत नाही. भवानींना तलवार दिली तू होता ना उचलून द्यायला. शिवाजी महाराज मंजूर. भवानी मंजूर. तलवार नाही मंजूर. तलवार हे परंपरेतली आहे आम्हाला परिवर्तन पाहिजे. तलवार कोण नाही मंजूर नाही. त्या काळात कशी होती? त्या काळात मुघलाच्या हाती 1.5 फुटाचा जेब्या होता. 1.5 फुटाच्या जेब्याने प्रतिकार करण्यासाठी 4.5 फुटाची तलवार योग्य होती. पण आता अतिरिक्त निशाण लावून राहिला. तू म्हणजे नाही आमचं जुनं ते सोनं तलवार तुकडे होते तुकडे नखरा नको करू पुणे दिसे ते कशी पूर्ण करणार हो तुकडोजी महाराज. समय बदल गया हो काळ बदलला वेळ बदलली तुम्हाला बदला लागेल. शिवाजी महाराज मंजूर. भवानी माता कुलदैवत मंजूर. तलवार नाही मंजूर.
त्यावेळी आपल्या आजा पंजाची इष्टी नशी गमावू नका. एकदा वावर इकल्यावर वापस भेटत नाही. मग आजोबाची इस्टेट सातबारा कायम ठेवा. मग बदलायचं काय आताचं ऐकून घेता. तेवढ्या करता गुरुदेवी शिवमंडळ पैदा झालं सन 1943 ला. बापदाद्याची इस्टेट गमावू नका. गेल्यानंतर वापस येत नाही. मग बापदाद्याचं काय नाही ठेवायचं सांगू. आजोबानं कमवून दिलेला सातबारा कायम ठेवा. फक्त आबाची पिका आता पेरू नका. गावरान जेव्हा येऊन तुम्ही जिवंत राहणार नाही. आता ती एकराले दिवस पिकते. तेरा हायब्रिड 22 क्विंटल मक्का पुणे दिसे ते म्हणजे एकंदरीत कोणत्या गोष्टी ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी बदलायच्या. ग्रामगीतेत आता ह्या ग्रामगीतेत म्हणजे काय 41 सत्य उद्धव बाळेकरचं सारं जीवन गेलं तर ग्रामगीताने. उद्धव बाळेकरांनी 17 जन्म घेतले तर माझ्याला ग्रामगीता चांगलं होत नाही एवढी होते. तेवढं सांगतो हे पार रामदास स्वामी फार मोठे संत झाले. सज्जनगड का घेतला याचा फोटो तुकडोजी महाराजांना सर्वात पहिले. रामदास स्वामी असे संत झाले ज्यांनी गावागावात हनुमंताचे मंदिर स्थापन केले. हनुमंताचेच का रामाचं मंदिर प्रत्येक गावात नाही, विठ्ठलाचं मंदिर प्रत्येक गावात नाही, दत्ताचं मंदिर प्रत्येक गावात नाही, पण मारुतीचं मंदिर नाही असं. त्याचं कारण याच्यात आहे. नवरदेवानं मंडपात नवरीजवळ जाऊन बसायच्या अगोदर मारुतीच्या पाया कापडाला जावं लागते. त्याचं उत्तर याच्यात आहे. बऱ्याच नवरदेवाला विचारलं म्हणे लोक जातात म्हणून आम्ही जातो. म्हटलं मेंढाचा माल भाऊ आहेस तू. लोक जातात म्हणून जातात. अरे समजून घे. विचारा जाऊन काही काही गोष्टी बंद करा लागतात. आता हे मारुतीवर नवरदेवाचं जाणं आहे ना हे बंद करा लागते. अनिष्ट रूढी झाली ती. आता पाव ता का जा त्याचं कारण होतं. का जाव नवरदेवाने मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय नवरी जोड जाऊन बसू दे याचं कारण काय. उत्तर आहे याच्या असं काय सांगू केलं होतं. नवरदेवानं मारुतीवर जावं बजरंग बलीच्या पुढे हात जोडून उभं राहा. मारुती महाराज आजपर्यंत मी तुमच्यासारखा होतो. आता आपल्या विचारात माझ्या दोस्ताने फरक पडणार आहे कारण दुसरा सोबती खुर्चीवर येऊन बसलेलाय. हे माफी मागण्याकरता जा लागते. पण आतापर्यंत त्याच्यासारखा वागला शिल तर जाय. पण घरावर गोटे आणले असतील तर तो मारुती महाराज म्हणत असेल ना मी जर कधी खरोखरचा असे ना एका गठ्यात मारलं असतो तुझे चिंते बनवतो म्हणजे आज त्याकडे लक्ष दे. समय बदल गया. नवरदेव नवरीच्या माग मामा उभे करता. अजून चालू आहे पद्धत बिलकुल बेकामी पद्धत आहे. काहीच काम नाही याच्यापुढे मामा उभं करायचे. कधीपासून सुरू झाली यांच्यापासून. हे नवरीजवळ जाऊन बसले म्हणता रामदास स्वामी म्हणजे मनमंगल अष्टक म्हटलं. पण शेवटी ओढ आली शुभमंगल. हे म्हणे शुभाय म्हणते मंगलही आहे म्हणते. मग सावधान राहू म्हणते तिच्यापासून. मग काय कामाची गोट आहे कुठं कुठले मुंबई आले मंडपातून. हे नवरीजवळ ता कुठे कुठे मिटिंग घेतली की असेच पोट्टे जर नवरीजवळ उठू गेले तर लोकांच्या लेखी पाहिजे कसं व्हा. पण कुठे कुठे मिटिंग घेतली दुसरा कुठा म्हणे याच्यावर एक किल्ला जाय म्हणजे त्याच्या मायचा भाऊ गच्चीशी उभा करा याच्या पुढे म्हणजे जवळ देव नको. तापासून हे पद्धत सुरू झाली कामा वगैरेची. पण त्या काळात रामदास स्वामी उठून घेतले नवरी जोडून. आताचे पोरं एकदम नवरी जोड बसल्या उठतात का. किती काळ बदलला. उलट आताचा तो नवरदेव मनात म्हणते मंडपात माझं तुम्ही भरवलं नाही तर माझं तर सारं पाण्यासारखं बोललं होईल होतं. समय बदल गया. चारी पीठाचे शंकराचार्य मौन धारण करते या भजनापुढे.
पंढरपुरात जाऊन चार महिने चातुर्मास करा, आता नाही, आता नाही, चातुर्मास होता ना, चातुर्मास चार महिने पंढरपुरात जावं लागले चातुर्मास, आषाढी ते कार्तिकी, पण तो जमाना होता, हा आता नाही, आता फक्त आषाढीले जा एक दिवस, चंद्रभागेची आंघोळ करा, फार निष्ठावान वारकरी असाल तर वावरात जा, मुकाडांना मजूर नाही भेटत, मराठ्या पांडवांना झाल्या. एक जमाना था, कारण 50 वर्षाच्या अगोदरचा काळ असा होता. पाटील, देशमुख, बापू सगळे चार महिने पंढरपूर, पण घर कोणाजवळ मजूर सालान माणसं भेट, 50 वर्षाच्या अगोदर माणसाचा पुत्र आणि तो मजूर सारखेच झोपत पाहिली जोड. चार महिन्याला पाटील, बापू, देशमुख तिकडून पंढरपूर आले की खटला जसाचा तसाच दिसे. आता सोपून पहा बरं कोणाच्या होण्याच्या, कठीण आहे हा काळ बदलला, वेळ बदलली. बर सालानं माणसं भेटतात तरी काय, आता महिन्यानं तरी भेटतात काय, हप्त्यानं भेटत असते, रोजानंही नाही, घंट्यावर आलं घंट्यानंही नाही, कापसं येतेले कोण पोहत म्हणू होय, नाही तर तुम्ही मराठी समय बदल गया. अब तो गाव निभाना होगा, अब तो आता मला माझं गाव, माझं घर, माझी मुलं बाळ सुसंस्कारित करणं हे काळाची गरज आहे. संतती सुधी पाहिजे, पण आम्ही जो जो संपत्ती कमायच्या नादी येऊन राहिलो, पण संततीकडे दुर्लक्ष झालं. रडण्याचे दिवस जवळ आलेले आहे, म्हणून ग्राम गीता म्हणते, वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला, पैसे जन्म देणे कर्तव्य द्यावा, पैसे शिक्षण देणे अगत्य. एक जण काय म्हणे, ग्रामगीता ग्रंथ नाही म्हणे, पुस्तक आहे म्हणे, नखरा करून राहिला रे, ग्रामगीतेत व्यवहार आहे म्हणे, सगळा राजकारण आहे. तुझ्याजवळ सांगणं कोणता अध्यात्म आहे, मला एक बॉ म्हणे परवाला चोपड्याकडे होतो मी जळगाव जिल्ह्यात, म्हणे तुम्ही गाडेकर ना, पडला म्हणे तुम्ही राष्ट्रीय सामाजिक जास्त बोलता कीर्तनात, म्हणे कीर्तनात फक्त अध्यात्म सांगायला पाहिजे. म्हटलं तुम्ही काय करत असता, म्हणे मी कीर्तन करावा, भागवत करावा मराठवाड्यातला. म्हटलं चांगली गोष्ट आहे महाराज. म्हटलं आपण काय सांगत असता, म्हणे राष्ट्रीय आणि सामाजिक आम्हाला काही घेणं नाही देशाचं, आम्ही फक्त अध्यात्म सांगायला आहोत. म्हटलं महाराज तुमच्याकडे कोणतं अध्यात्म आहे, म्हणे इळा पिंगळा सुषुम्ना उन्मनी ढुन्मनी भयंकर अध्यात्म आहे तुमच्याकडे. म्हटलं महाराज तुम्ही गृहस्थी की संन्यासी, म्हणे गृहस्थी. म्हटलं किती आहेत मुलं मुली, म्हणे 6 मुली आहेत, 4 मुलं आहेत. म्हटलं तापती गेलं तर अध्यात्म, म्हणजे पांडुरंगाची मर्जी. म्हटलं मार खाऊ मार अध्यात्मना दुवान पांडुरंगावर देतो तुने दिशे कारण बिमारी समजताबरोबर जर औषध नसेल तर मग काय पेशंटले घाबरून द्यायला आला काय डॉक्टर, म्हणजे निदानही लागलं पाहिजे, औषधही दिली पाहिजे, बिमारी बसली की नाही त्याचा अनुमानही घेतलं पाहिजे. याला श्री गुरुदेव सेवा मंडळ म्हणतात. आओ किसमे दर्द बरा आहे भारत की बिमारी का, देता है गुरुदेव दवा उन मरीज को हुशारी का. नौजवान सब काम करेंगे सेवा कर, हर घर में आबादी देकर. यमराजाला ताण लागली कशी आहे ना, या कीर्तनाला धारा आहे, याला सेवा मंडळचा कार्यक्रम म्हणतात, याला कायदा आहे.
जसं एसटी महामंडळाला कायदा आहे, दिवसभर एसट्या कोणीही खेड्यापाड्यात फिरो, दिवस डुबला की ज्या डेपोची गाडी त्या डेपो, कारण मॅनेजर वाट पाहतात त्याची नोंद असते. काले पिलेला हा कायदा नाही, त्यांना खाकी कपड्याला दिसला की त्या कोणाच्या भेटतीत दुसरा, कारण त्यांना लाभ नाही. एसटी महामंडळाला लाज आहे तशी या कीर्तनाला लाज आहे. उदय दिसे ते गुरुजी महाराज, गाडगे महाराजांना तुम्हाला कोणत्या उनिवा भरून काढायच्या होत्या? दुःखी कुणी नसावा, पापी कुणी नसावा, मग दुःखाची सुरुवात झाली तुलनेपासून. दुसरा निकष आहे त्यातला ईर्ष्या. एक यमराज रस्त्याने चालले, लक्ष ठेवजा, आपल्याला लगेच करंट लागून जाईल. मी उदाहरण जुने दिल्ला पोथीपुराणातले, पण आपल्याला धक्का लागून जाईल एकदम, एखाद्याला अटॅक ना येऊ. यमराज रस्त्याने चालले, तहान लागली, मग एक गृहस्थ्याचं घर लागलं, त्या दारासमोर गेले. गृहस्थ्याला म्हणता गळे तान खूप लागली, पाणी देत का? तो म्हणे हो. त्यानं लगेच पाणी आणलं. पण यमराज म्हणतात, माझी तहान भागून तू राहिला, तुझ्या माई इच्छा आहे की तुझ्या काहीतरी कामात पडाव. जे आयुष्यात तू कोण काम केलं नशी ते इच्छा मी पूर्ण करून देतो, कारण तो कोण होता? यमराज. म्हणे हे बाय, आता हे पाणी मी पेतो, पाणी प्यायला 5-7 मिनिट टाइम लागेल, म्हणजे शांततेनं पेतो घोटघोट, तर तोपर्यंत तुला काय पाहिजे ते या वहीत लिहून काढ. हे पा, हे वही आहे, याच्यात 3 पानं आहेत, 2 पानं तर लिहिले गेले, 1 पान कोर आहे. त्या कोऱ्या पानावर तुले काय पाहिजे जीवनात, तुझी काय इच्छा आहे अशा माणसाच्या जन्मात आल्यावर ती तू विचारले, म्हणजे मी तुझे पूर्ण करीन. पण पाणी पिय लोक थांबतं बरं, पाणी पिणं झाल्यावर मी काही तुझ्या घरचा सांगणार, लगेच वही घेऊन निघून जाईल. यमराजानं पाण्याचा घेतला घडा, आण लागेलच होती, पण वही दिली गृहस्थी माणसावर. आता यानं मुकाट्यानं ते 2 पानं लिहिला ते जाऊ द्या, बरो पान हातात घ्यायचं नाही, ते बसला वाचव. पहिल्या पानावर लिहिलं होत, तुझ्या शेजाऱ्याला लॉटरी लागणार आहे, त्यानं वाचलं. लगेच कोरो पान काढलं, त्याच्यावर लिहिलं, माझी मनापासून इच्छा आहे त्याला लॉटरी लागू देऊ. दुसरं पान वाचलं, त्याच्यावर लिहिलं होतं, तुझ्या मित्राला नवी पुरी कार सप्रेम भेटणार आहे, यानं लगेच पुऱ्या पानावर लिहिलं, माझी अंतिम इच्छा आहे की फक्त त्याला कार भेटू देऊ. यमाचं पाणी पेन झालं, कुछ भी नहीं कमाया, कुछ भी नहीं कमाया, मानव जन्म होता का फक्त तुझे त्या टंगड्या मागं वळलं. अरे बाबा, याला ईर्ष्या म्हणता. हे नजयाला कळले, म्हणून संत आले तसे म्हणणं लिहिले की अरे दुसऱ्याच्या नांदी नको लागू, आपला उद्धार आपण करावा. पाहो ग्राम गीता, आपला उद्धार आपण करावा. सर्व संतांचा सहारा घ्यावा, आजित ग्रंथाचा गौगवा चित्ती धरावा सर्वा. म्हणून मी सांगतो आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा. देवकर तुकाराम महाराज याच्याकरता आले, आणि तुकडोजी महाराजांनी तसे भजन लिहिले, काहीतरी कर बाबा काहीतरी कर. मरणाची तारीख माहित नाही, पण ती अचानक नाही भरोसा पड प्राणाचा, कधी यम राजा कोणीचा भटकेचा भरोसा नाही, कोण निलन कोण घेऊन जाईल. त्याच्यासाठी सावधानतेचा इशारा आहे, सावधान राहा.
पण आम्ही बाकीच्या भांडवली करतो पण मुद्द्याकडे लक्ष देत नाही. एक पेंटर होता, कोण होता? पेंटर. त्याने त्याच्या भांडवले पत्र लिहायचं होतं पण देणारा कोण होता? पेंटर. कार्ड 50 पैशाचं पण लिहायला लागले 10 दिवस. कारण तो कोण होता? पेंटर. कार्ड घेतलं, पहिले तर रेषा आखल्या, मग अक्षर काढले, मग त्याला रस्व दीर्घ काना माकर उतार सगळं केलं. मग स्केच पेन लागे, त्याच्यात लागे कधी कलर भरला. दिवस गेले 10. कसं लिहिलं शिन पत्र? कार्ड 50 पैशाचं होतं पण दिवस लागले 10. लिहिलं कार्ड, लिहिणारा कोण होता? टाकलं पोस्टाच्या टप्प्यात. फक्त एक झालं, पत्ता लिहायची आठवण नाही. गेला गेला जन्म पण जे करायचं होतं ते केलं नाही. खरं सांगा, पत्रात थोडं कमी लिहिलं असतं तर चाललं असतं. पण पहिले गेले काय झाले पाहिजे होत म्हणून बाबा पुणे दिसे ते बऱ्याच लोकांना माहित नाही माणसाचा जन्म कशासाठी आहे. माहीतच नाही. एका जणाजवळ कंबरले 1.5 किलो किल्ले. किती किल्ली? तर एवढी शिकत असते की नाही. मग 1.5 किलो किती बसले असतील आकडा नाही सांगता येणार. पण त्याला विचारलं का रे कोणती किल्ली कोण्या कोल्पाला लागते? म्हणजे अजूनही माहित नाही काय वजन व्हायचं काय म्हणजे. एक जण हायवे वर उभा, कोण्या रोड वर उभा, त्याला विचारलं कोण्या गावात चाललं? कोण्या गावाचं नावच माहित नाही. मिठेला खाली मरेल आकाश. बाबा हे सारं माहीत पाहिजे. आणि ते माहीत करून देण्याकरता संत आले होते. पुणे दिसे ते कोणत्या उनिमा कशा पूर्ण केल्या? संत ग्रंथ पंथ ज्या ज्या काळात आले त्या त्या काळातली समाजाचा ग्रंथ ग्रामगीता. ग्राम म्हणजे गाव, गीता म्हणजे तत्व. मी ज्या गावात जन्माला आलो त्या गावाबद्दल माझं कर्तव्य काय? मी ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो त्या मायबापाच्या प्रति माझं कर्तव्य काय? मायबापाच्या प्रति कर्तव्य कोरले ग्रामगीता वाचायला लावा, शाळेची पुस्तकं नंतर शिकायला लावा. हे न समजल्यामुळे वाईट झालं. वाईट रूढीवादात नेलं, तेरवी करा, मेल्यावर मायबापाची समाधी बांधा, वर्ष श्राद्ध करा, काहीच फायदा नाही. काहीच फायदा नाही. गाडगेबाबा सोपं बोलत, सोपं बोलत. पण आमचं ते नाही. जिवंतपणी मायबापाला मावसभावाच्या कोठ्यात ठेवलं. जिवंतपणी मायबापाला कुठे ठेवलं? मावसभावाच्या कोठ्यात. स्वतःच्याही नाही, मावसभावाच्या. आणि मेल्यावर तिरवीसाठी 1,00,000 रुपये खर्च. पण वर्ष श्राद्ध आलं, आले भटजी बा पाटील पटलाला जाऊन 1 वर्ष झालं. मग वर्ष साधलं चांगलं करा. पाव कसं काय करायला लागेल? केरवीत फक्त गाव जीव घातलं, वर्ष साधतात 4 गाव जीव घालावं लागतात. पाटील म्हणे मानव तर कर्ज मुक्तीच्या यादीत आहे. घर ये घर येईस भरजी म्हणे तरी वर्ष साध्य करा लागते. हा पाटील म्हणे मग पंगत काहीची द्यायला लागेल? काला जामून अशी फोडणी जवळून कोणा नाही जमा. वर्ष साधतं म्हणजे काही मामूली आहे काय? काला जामून. बरं भटजी भाऊ एवढं करायला लागेल. हा घर ये केलं पाटलांतर काय बसल्या पंक्ता? 4 गाव ऐकून घेजा. 4 गाव टाइमपास आहे काय? कीर्तन काय करायला? पुराणातले वांगे करून हे पाहणं काय? नगत शेतकरी आत्महत्या करणाऱ्या लागून वर्ष साधतात आणि मरता. जिथे बाप रोटी न द्यावी जिवंतपणी बाप माग बाच्या कोठ्यात. एक वर्ष झालं बापाला मरणाचा म्हणते वर्ष साधत बसले रसगुल्लेच्या पंक्ता. आले भटजी बा कुठल्या पंक्ता? हा पिंडदान करायचं आहे. पाटलाने म्हणते पिंडदान म्हणजे टाका पात्र दक्षिणा ठेवा. कावळा येणार आहे तो घास उचलणार आहे. तो तुमच्या वडिलाने पोचणार आहे. त्या बापाचा माग भाऊ होय काय रे तो हळे? तो तो तुरीवरच्या अळ्या खाते. त्या बाप फुरपडी खाय काय रे? खाऊन नांदी आले. अरे गाडगे बाबा कीर्तनात म्हणा तुका म्हणे शे आंधळे हे जन गेले विसरून
म्हणून तुकडोजी महाराज पंढरपुरात भजन म्हणत आई बापाची सेवा करे हो देव संगणी करा अल्प ही सेवा हृदयी वास्तवाबरोबर जीवनाचा रस्ता नक्की करून दाखवते. आता हे लहान लहान मुलं आहेत ना, यांनी अभ्यास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवा, ते जे 20 रुपयाचं पुस्तक आहे ना पुरो, ते गाडीतून घेऊन घ्या. 98% मार्कानं पास होता. पहिल्या वर्गापासून डबल ग्रॅज्युएट होईपर्यंत, MHW होईपर्यंत जे शिक्षण नाही शिकवायला शाळेत, ते त्या 20 रुपयाच्या पुस्तकात तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलं, आपल्या पोरापुरीला हे शिकवा. कारण आज ज्या काळात तुकडोजी महाराजांनी हे लिहिलं त्या काळात एवढी जरुरत नव्हती जेवढी आज आहे गाडगे बाबा तुकडोजी बाबाच्या विचाराची. त्या काळात नव्हती, आज गरज आहे त्याची नेमकी. कारण संतांचं कार्य उत्तरोत्तर प्रकाशमान होत असते, पण किती दिवस सूर्यचंद्र येतोपर्यंत संतांचे वचन अजरामर असतात. कबीर महाराजांच्या शब्दात संत बीज पलटे नाही युग युग जाय अनंत, अनेक युग येतील जातील पण संतांचं वचन कधी कालबाह्य होणार नाही. आपल्या पुरीले पायाले पाहुणे आले, पाहुणेचा नाश्ता वगैरे झाला, पाहुणे म्हणतात का वर्तमानपत्र पेपर आला नाही का आजचा. पाटील म्हणजे बाबा आला असेल ना पिंट्या पेपर अंगर आहे. पिंट्या पेपर घेऊन आला, 25 फुटा रुपये बैठकीतले पाहुणे असून विचारतात पिंट्या कधीचा आहे पेपर. पिंट्यांनी मागच्या आठवड्यातला फेक तिकडे खाता मागच्या आठवड्यातला पेपर आज कोणी वाचत पण संतांचा ग्रंथ हजार वर्ष होतील तरी तो नित्य नवीन राहील, पुढच्या पिढीसाठी आदर्श देत राहील. म्हणून तुकाराम महाराज कळवण्याने बोलले तुका म्हणे त्याचे संतांचं जर ऐकलं ना आपल्या घराने दैवी शक्ती नांदल्याशिवाय राहणार. कोराईवर संस्कार कसे टाकाव त्याच्यात लिहिलंय. आजकाल कोरोपुरी हातचे राहून राहिले नाही. या जमान्यात गावात जर कधी 4 तरुणांचं भांडण चाललं गावातल्या चौकात आणि गावातला मुख्य पाटील जर कधी असा आला ना पोट्टी पळायला समजा घरात आपोआप भांडण मिळते. आता तर पोलीस पिढ्या सांगता समय बदल गया हच्चे नाही राहिले. हा आता आपली एवढी मोठी सभा आहे ना बैठका वाटू देऊ रेडे मारा ताकद नाही कोण्या बापाचं पोराला सगळं सुरू करायचं आत उठून दाखवील म्हणून आपल्या पोराले बाप उठूही शकत नाही तर म्हणून पा सकाळी अरे रमेश उठ रे बाबू सूर्यनारायण निघाला. रमेश म्हणते बाबा आजचे दिवस ठीक आहे उद्या नका चूक करू अशी बाबा हो बाबे कसा आहे रमेश आजचा. आणि दुसऱ्या दिवशी कधी आवाज देऊन बा रमेश कुठे रे बाबू दिवस निघाला आई ओ आई रुमना आणलो आणि बसले महिला मंडळी म्हणून कशी ढोर असं जायवं अचानक वाया गेलं. संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. संस्कार आता आपण व्यवस्थित जे बसलो ना याला कारण आपल्या मायबापाचे संस्कार त्याच्यात हे भेटले. मायबाप म्हणजे दूधच होत यायनं त्याच्यात केसर टाकली इलायची टाकली साखर टाकली बासंती झाली जीवनाची आपली आहे. त्याच्यापेक्षा काय पाहिजे आता संत मिले बडे ज्यांची रावणानं तुरुंग नेली होती म्हणा रावणा एक जानकी चोरून नेली साता समुद्राच्या पलीकडे जाऊन त्याच्या सोन्याच्या लंकेची राख करणारे आपलेच बाप दादे. एका द्रौपदीच्या साडीले फक्त धक्का लागला उडा महाभारत घडलं.
हैदराबादची ढोल डाक्टरी पायलीने घेतली, पायलीने वर वर्तमानपत्र आगे क्या होगा देश।